राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून करण्यात आला होता. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या साथीने लढण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं. बीएमसी निवडणुकीत काँग्रेस सोबत अधिकृत आघाडी करण्याचा शिवसेनेचाही इरादा नाही. मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी काही महत्वाच्या जागांवर शिवसेना काँग्रेस सोबत सामंजस्य करार करण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना मुंबई महापालिकेतील 227 पैकी 200 अधिक जागा दशकानुदशक स्वबळावर लढवत आलीये. त्यामुळे काँग्रेस सोबत आघाडीतून जुळवून घेणं कठीण जाईल असं शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचं मत आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष नवीन आहेत, त्यामुळे एकला चलो रे हा नारा देऊन ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावतील. मुंबईच्या काही पट्ट्यांमध्ये काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे तेही 80 ते 100 जागांच्या खाली तडजोड करणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडीत सामावून घेणं सोपं जाणार नाही. आघाडी करून आम्ही 150 आसपास जागा लढवल्या तर 114 हा बहुमताचा आकडा स्वबळावर गाठणं आम्हाला कठीण जाईल असं संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.